लक्ष्मी विष्णु मिल कामगारांनी विविध मागण्यांसंदर्भात आमदार सुभाष देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. लक्ष्मी विष्णू मिल कामगार कृती समितीच्या द्वारे 26 ऑक्टोबर रोजी आमदार सुभाष देशमुख यांची भेट घेण्यात आली. ही भेट त्यांच्या बंगल्यावर झाली. या बैठकीमध्ये कामगारांनी आपल्या विविध मागण्या आमदारांना सांगितल्या आणि तशा प्रकारचं त्यांना निवेदनही देण्यात आलं. या बैठकीस आजी माजी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर त्यांचे वारसदारही बहुसंख्येने उपस्थित राहिल्याचं जाणवलं. यावेळी आदिनाथ शिंदे, महादेव पुजारी, लहू कुमार खाडे, अब्दुल्ला सय्यद, नागनाथ कांबळे, महम्मद शेख, देविदास राठोड, हैदर शेख, हुसेन नागराळी, दहानम्मा ज्योती, मल्लप्पा ज्योती यांची प्रमुख उपस्थिती होती. यातून काहीतरी मार्ग काढू असं आश्वासन आमदार सुभाष देशमुख यांनी कामगारांना दिले. तरी कामगार बंधूचे हे काम बापूच्या ह्याच्या माध्यमातूनच पार पडणार आहे म्हणून बापूंच्यावर सगळ्यात मोठा विश्वास ठेवून आज कामगार या ठिकाणी त्यांच्या मंडळात भेटीसाठी आले आणि कामगारांच्या वतीनं बापूंना निवेदन देऊन कामगारांच्या वतीनं विनंती करायची आहे की बापू, आज तरी तुम्ही आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि यापुढे तुमच्याकडून आम्हाला फार मोठी अपेक्षा आहे. जेणेकरून कामगाराला आज तरी काही मिळालेलं नाही, निदान साधारणतः घराचा तरी कामगारांना लाभ मिळावा यासाठी बापूंनी सर्व कामगारांना न्याय मिळून द्या म्हणून आमच्या कामगारांच्या वतीनं महिला मंडळ, कामगार बंधू यांच्या वतीनं एक निवेदन देऊन विनंती करत आहोत.